नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत आहेत, मात्र अशा चोरांना पोलिसांकडून शिताफीनं ताब्यात घेऊन अटक केली जाते. अशीच एक चोरीची घटना मालवणी परिसरात घडली होती. आरोपीचा CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील मालाड इथं मालवणी परिसरात एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात आरोपी एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून मोबाईल चोरी करत असल्याचं दिसून येते. दरम्यान या CCTV फुटेजची तपासणी करून फिर्यादीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीचा शोध मालवणी पोलिसांनी सुरू केला. तपास सुरू असता पोलिसांना आढळून आलं की आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याची चित्र आहेत. सूत्रांच्या आधारे सब्बीर स्टीव्हन उर्फ फ्लॉरेन्स नामक आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. आरोपींनी ज्यांना मोबाईल विकला त्यांचे नाव इम्तियाज उस्मान शेख उर्फ इम्तियाज बाटला असं आहे, त्यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून 47 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त केले, ज्यांची किंमत अंदाजे 6,70,000 रुपये झाली आहे. दोन्ही आरोपी मालवणी इथले रहिवासी असून या दोन आरोपींनी आतापर्यंत किती मोबाईल चोरले आणि मोबाईल कुठे विकले याचा तपास मालवणी पोलीस करत आहेत. ही घटना मालवणी पोलीस स्टेशनची आहे. 2 ऑक्टोबर 2023 मालवणीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला सिनियर सिटीजनला धक्का मारून एक आरोपी मोबाईल काढताना दिसतो आहे. सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला काही कॉन्टॅक्ट केला नाही, पण ह्या व्हिडिओची माहिती मिळाल्यानंतर सिनियर PI मालवणी श्री चिमाजी आढाव साहेबांनी डिटेक्शन ऑफिसर NRA आणि यांचं पथक तयार केलं आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा फिर्यादीला शोधला आणि फिर्यादीला शोधल्यानंतर व्हिडिओचं ॲनालिसिस करून त्या व्हिडिओमध्ये दिसणारा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे अशी माहिती मिळाली. त्याचं नाव आहे शब्बीर स्टीव्हन उर्फ लॉरेन्स चित्रे. त्याच्यावरती मालवणी मालाड आणि बांगोरनगर परिसरावर पोलीस स्टेशन्समध्ये 20 गुन्हे दाखल आहेत घरपुढी चोरीचे. त्याला पकडल्यानंतर त्याने तो जो रॉबरी केलेला मोबाईल आहे तो इम्तियाज उस्मान शेख उर्फ इम्तियाज बटला नावाच्या आरोपीला विकलेला होता, त्यालाही ताब्यात घेतला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून 47 मोबाईल 6,70,000 रुपयांचे रिकवर झालेले आहेत. त्या दोन्ही आरोपींना 392 IPC आणि 413 IPC प्रमाणे अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे. आरोपी जे आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यांची मोडस अशी आहे की रस्त्याने जाताना एखादा ज्येष्ठ नागरिक किंवा कोणी कमजोर माणूस असेल त्याला हेरायचा, त्याच्याशी गप्पा मारणे, त्याला गुंतवायचा आणि नंतर मग वेळ पडली तर बळाचा वापर करून त्याच्याकडचे मोबाईल हिसकावून घ्यायचे अशी त्यांची मोडस आहे.